हरहू कलेश विकार। श्रीपतराव यांची बहीण अनुसया जाणती झाल्यानंतर त्यांचे आजोबा नारायणराव माने आणि त्यांची पत्नी शकुबाई माने यांनी आपले गावकीतील दत्तात्रय मानेशी तिचा विवाह करून दिला। महाराज श्रींचे संत बनल्यानंतर त्यांची बहीण भावाचे दर्शन घेण्यासाठी गगनगड येथे नेहमी जात असे। अनुसयाचा भावावर विलक्षण जीव होता। सुदैवाने या भावंडांचे आजी आजोबा म्हणजे आईचे आई वडील हे देखील त्यांच्या आई वडिलांप्रमाणे धार्मिक प्रवृत्तीचे होते। श्रीपतरावांच्या बालपणी ते लहानग्या श्रीपतला घेऊन विविध तीर्थक्षेत्री जात असत आणि त्याचा परिचय अनेक साधू संतांशी करून देत असत। घरातही आध्यात्मिक धार्मिक वातावरण असे। सतत साधू संतांच्या सान्निध्यात राहिल्याने शैशवावस्थेतच श्रीपतचा सांसारिक जीवनातला मोह निघून गेला आणि तो वैराग्याकडे वळला। प्रभु चरणाशी लीन झाले त्यागिले घरदार, वाटू लागले आता झाला हलकमनाचा भार, बाबांचा हलकमनाचा भार। वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी श्रीपत बालकाने ईश्वर प्राप्तीसाठी आपल्या घराचा त्याग केला आणि कुणालाही न सांगता सवरता तो 32 शिराळा येथील नागपंथी साधूंच्या मठात निघून गेला। नागपंथी साधूंची श्रीपत बालकाने पूर्ण भक्तिभावाने सेवा केली आणि त्याचबरोबर साधूंकडून आध्यात्मिक शिक्षण घेऊ लागला। नागा संप्रदायात श्रीपतचा वेळ खूप चांगला जात असे, पण तरीही ज्या आंतरिक शांतीच्या शोधार्थ श्रीपतने घर सोडले होते, ज्या आध्यात्मिक मार्गाच्या शोधार्थ तो होता, तो मार्ग त्याला अजून मिळायचा होता। त्याचा पथदर्शक इथे नव्हता। शांती जीवाला मिळेल आता अंतरीची ही ओढ, रात दिन तो खेळू लागला नाम प्रभूचे गोड, हो बाबा नाम प्रभूचे गोड। नागा संप्रदाया समवेत राहत असताना श्रीपतरावांना झाशीच्या स्वामी चित्रानंद यांच्या आध्यात्मिक ख्यातीची माहिती मिळाली। अध्यात्माच्या मार्गात अधिक ज्ञान ग्रहण करण्यासाठी लहानग्या श्रीपतने स्वामी चित्रानंद यांच्याकडे शरणागती पत्करली। ग्वाल्हेर पर्यंतचा रस्ता श्रीपतने ट्रेनने पूर्ण केला, पण त्यानंतर झाशी येईपर्यंत 90 किलोमीटरचा रस्ता त्याने पायी चालत पूर्ण केला। नागा साधूच्या आध्यात्माने मन भरले नाही, प्रभु शोधण्या पुढे निघाला बालक लवलाई, हो बाबा बालक लवलाई। चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी आणि चंबळ नदी किनाऱ्याजवळ असलेल्या स्वामी चित्रानंद यांच्या आश्रमाजवळ जेव्हा बालक श्रीपत पोहोचला, तेव्हा त्या स्थळाची रमणीयता पाहून श्रीपतच्या लक्षात आले की हाच तो चित्रकूट पर्वत जिथे प्रभू रामचंद्रांचे चरण लागले होते। या विचारांनी श्रीपतचे मन भक्तिभावाने भारून गेले। आश्रमातली माती उचलून त्याने स्वतःच्या कपाळावर लावली आणि मोठ्या अंतक प्रेरणेने श्रीरामाचे नाव घेत तो आश्रमात आला। आत आल्यावर आश्रमाच्या एका बाजूला एक संन्यासी आपल्या अनुयायांसह पाहिला। हा संन्यासी कुणी योगी पुरुष दिसत होता। त्याची मधुर वाणी आणि चर्येचं तेज पाहून तेच स्वामी चित्रानंद आहेत हे लक्षात आले। त्यांच्याच शोधार्थ अनेक कष्ट झेलत तो इतक्या दूरवर आला होता। गुरु विना तर ज्ञान नाही आणि नाही कल्याण, गुरु भेटण्या भटकत राही मानव रानो रान, बघा हो मानव रानो रान। स्वामीजींचे दर्शन होताच श्रीपत बालकाचा सारा थकवा क्षणार्धात गेला
आणि शरीर जणू पिसाप्रमाणे हलके भासू लागले. स्वामीजींचे लक्ष श्रीपद बालकावर गेले तसे त्यांनी त्याला आपल्या जवळ बोलावले आणि त्याचा परिचय जाणून घेतला. त्याला येण्याचे प्रयोजन विचारले. श्रीपद बालकाने मोठ्या श्रद्धेने प्रथम स्वामी चित्रानंदांच्या चरणावर आपले शिर ठेवून त्यांना दंडवत घातला आणि थोडक्यात आपला परिचय देत तिथे येण्याचा आपला उद्देश सांगत त्यांना म्हटले, स्वामीजी, या भौतिक संसारातून माझे मन उडाले आहे. मी अध्यात्माचा मार्ग अवलंबून ईश्वराला प्राप्त करू इच्छितो. आपण जाणताच ईश्वर प्राप्तीचा मार्ग सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखेरीज खडतर आहे. लहानग्या श्रीपदचे मोठे बोल ऐकून स्वामीजी म्हणाले, संन्याशाला जंगलात जाऊन घोर तपश्चर्या करावी लागते, तहान भूक मारावी लागते, कंदमूळ खाऊन दिवस काढावे लागतात. त्यावर श्रीपद बालक म्हणाले, तुमचा आशीर्वाद असल्यास मी आपल्या सानिध्यात आणि सेवेतच आनंद मानून घेईन, त्यातच माझी क्षुदाशांती होईल, मग मला भौतिक वस्तूंची आवश्यकता का भासेल. स्वामी म्हणाले, थंडी, पाऊस आणि उष्णतेच्या बचावासाठी जंगलातील वृक्ष किंवा गुहांचा आधार घ्यावा लागेल. यावर बालक म्हणाले, तुमचा वरदहस्त असल्यास मला ह्या गोष्टींचीही आवश्यकता लागणार नाही. त्यावर स्वामी म्हणाले, ईश्वराच्या प्राप्तीसाठी अनेक वर्षे कठीण तपश्चर्या करावी लागेल, त्यानंतरही हे निश्चित सांगता येणार नाही की ईश्वर मिळेलच. श्रीपद बालक म्हणाले, मी निस्वार्थ भावनेने तपश्चर्या करेन, माझे प्रत्येक कर्म कर्तव्य पूर्ण निष्ठेने करेन, त्यानंतरच आपला आशीर्वाद हा माझ्यासाठी ईश्वरापेक्षा श्रेष्ठ असेल. स्वामी म्हणाले, ठीक आहे, काही काळ तू इथे अन्य आश्रमवासियांच्या सोबत घालव. ईश्वराची आज्ञा मिळताच त्या समयी तुला दीक्षा देण्यात येईल. स्वामीजींच्या मुखातून निघालेले हे शब्द ऐकून बालक श्रीपत यांचे मन आनंदून गेले. स्वामींनी आश्रमात राहण्याची परवानगी दिल्याने त्यांना प्रसन्नता लाभली. सद्गुरु राया आम्हाला भुले धरला त्यांच्या हात, चिंता नाही कसली आता मिळाली गुरुची साथ, ओ बाबा मिळाली गुरुची साथ. बालक श्रीपद दररोज पहाटे उठे आणि आश्रमाच्या साफसफाईला हातभार लावे. त्यानंतर चंबळ नदीच्या शीतल धारेने स्नान करून स्वामीजींचा आशीर्वाद घेतल्यानंतर ध्यान धारणेस बसत असे. ध्यानाहून उठल्यानंतरचा वेळ ऋषी मुनींची सेवा आणि आश्रमातील इतर कामकाजांसाठी देत असे. स्वामी चित्रानंद यांचे बालक श्रीपदकडे बारकाईने लक्ष होते. त्याच्या मेहनती वृत्तीकडे पाहून ते विलक्षण प्रभावित झाले होते. अखेर काही काळानंतर श्रीपद बालकातील निष्ठा आणि गुरुभक्तीचा विजय झाला. त्या दिवशी बालकाला स्वामीजींनी जवळ बोलावले आणि म्हटले, वत्सा, उद्या तुला दीक्षा देण्यात येईल आणि त्यानंतर विधीनुसार तुझ्या शिक्षणास प्रारंभ होईल. हे ऐकून बालक श्रीपतला खूप आनंद झाला. याच क्षणाची तो जणू युगानुयुग वाट पाहत होता. पूर्ण रात्र श्रीपतच्या डोळ्याला डोळा लागला नाही. अत्यानंदाने त्याची झोप उडाली होती. सकाळ होण्यापूर्वीच रोजची आण्विक आटपून तो आश्रमातील कामास लागला. आपली ध्यान साधना आटोपल्यानंतर स्वामीजींनी बालकाला आपल्या पर्णकुटीत बोलावून विधिवत त्याचा शिष्याच्या रूपात स्वीकार करून त्यास दीक्षा दिली. त्या क्षणी बालक श्रीपद आपले तन मन अर्पून स्वामीजींच्या चरणी नतमस्तक झाले. गुरुप्रती श्रीपदचे इतके गाढ समर्पण पाहून स्वामी चित्रानंद भावविवश झाले. त्यांनी आपल्या ह्या नवोदित शिष्यास आशीर्वाद देऊन तत्क्षणी त्याला शिक्षण देण्यास आरंभ केला. नमो नमो श्री सद्गुरु राया, नमन करू दिन रात, त्याच्या कृपेने प्रकट झाले प्रेम आपल्या मनात, हो बाबा प्रेम आपल्या मनात. स्वामी चित्रानंदांनी
बालक श्रीपत यास प्रथम योग विद्येचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आणि एक एक करत त्यास तमाम योग विद्यांची माहिती देऊन त्यातील काही छुपी योग रहस्य देखील प्रकट केली. गुरुंबद्दल आस्था आणि खरी श्रद्धा असल्याने बालक श्रीपत